प्रिय श्रोत्यांनो, आज आपण एका प्रसिद्ध लेखकाची कथा मराठीत अनुवाद करून ऐकणार आहोत. त्यांचं नाव आहे सुप्रसिद्ध लेखक मुन्शी प्रेमचंद. मित्रांनो, झुरी नावाच्या मालकाची दोन बैलं, मोती आणि हिरा, त्यांची ही प्रेमळ आणि रोमांचक कथा. या कथेतून या बैलांच्या मनाचा वेध आपल्या सर्वांना नक्की घेता येईल अशी आशा करतो. चला तर ऐकूयात दोन बैलांची गोष्ट. मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण बघितलेत की हिरा आणि मोती कसे पळून गेले आणि पळून गेल्यानंतर ते कसे आपला मार्ग विसरले. आता बघूयात पुढची गोष्ट. ओ हो, हे काय आहे? समोरून एक सांड पुढे चालत आपल्या दिशेने येत आहे. होय, तो सांड आहे. दोन्ही मित्र बघत होते. सांड तर पूर्ण हत्तीसारखा दिसत होता. त्याचा सामना करणे म्हणजे जीव गमावणे, पण संघर्ष झाला नाही तरी जीव वाचेल असे वाटत नाही. त्याच्या दिशेने रागीट चेहरा घेऊन सांड येत होता. मोती मुख भाषेत म्हणाला, जीव वाचेल का आपला? उपायाचा विचार करावा लागेल. हिरा चिंतेच्या स्वरात म्हणाला, तो सांड अभिमानाने भरलेला आहे, तो विनंत्या ऐकणार नाही. पळ काढायचा का मग? पळून जाणे म्हणजे भ्याडपणा आहे. मग इथेच मर, मी तर जातो. आणि तो आपल्या मागे धावत आला तर? मग पटकन उपायाचा विचार कर. यावर उपाय म्हणजे आपण दोन्ही मिळून त्याच्यावर हल्ला करायचा. मी समोरून घुसतो, तू मागून घुस. त्याला डबल हिट मिळाला तर तो पळून जाईल. माझ्या दिशेने जर तो झेपावला तर बाजूने तू तुझे शिंगे त्याच्या पोटात घाल. जीव धोक्यात घालण्यासारखे आहे, पण दुसरा उपाय नाही आहे. जीव मुठीत धरून दोन्ही मित्र धावले. त्या सांडला संघटित शत्रूंशी लढण्याचा अनुभव नव्हता. त्याला एकट्या शत्रूशी कुस्तीची सवय होती. त्याने हिराला धडकताच मोतीने मागून त्याचा पाठलाग केला. जेव्हा तो सांड त्याच्याकडे वळला तेव्हा हिराने त्याला धडक दिली. त्या सांडाला दोघांनाही एक एक करून खाली पाडायचे होते, पण दोघेही वस्तात होते. त्यांनी त्याला काही संधी दिली नाही. आणि मग सांड रागवला आणि हिराला मारायला गेला तेव्हा बाजूने मोती आला आणि त्याने त्याचे शिंग त्याच्या पोटात घुसवले. जेव्हा बैल रागाने मागे वळला तेव्हा हिराने त्याची शिंग दुसऱ्या बाजूने टोचली. शेवटी बिचारा जखमी होऊन पळून गेला आणि दोन मित्रांनी त्याचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला, इतका की बैल बेपत्ता झाला. त्यानंतर दोघांनी त्याचा पाठलाग सोडून दिला. दोन्ही मित्र विजयाच्या नशेत नाचत होते. मोती सांकेतिक भाषेत म्हणाला, मला त्याला मारायचा होता. हिरा तिरस्कार करत म्हणाला, एखाद्याने पडलेल्या शत्रूवर घाव करू नये, हे सर्व ढोंग आहे. शत्रू पुन्हा उठणार नाही अशा पद्धतीने मारला पाहिजे. ते जाऊ दे, आता विचार कर घरी कसे पोचणार. आधी काहीतरी खा, मग विचार करू. समोर वाटाण्याचे शेत होतेच. मोतीने त्यात प्रवेश केला. हिरा नकार देत राहिला, पण त्याने त्याचे ऐकले नाही. आम्ही नुकतेच काही वाटाणे खाल्लेले असताना दोन माणसे काट्या घेऊन धावत आले आणि त्यांनी दोन्ही मित्रांना घेरले. हिरा कड्यावर होता, तो बाहेर आला. मोती बागायती शेतात होता. त्याचे खूर चिखलात बुडू लागले. तो धावू शकला नाही, त्याला पकडले. आपला साथीदार संकटात सापडल्याचे पाहून हिरा परतला. जर फसायचेच असेल तर दोन्ही फसू. रक्षकांनी त्यालाही पकडले. सकाळी दोन्ही मित्र कांजी हाऊसमध्ये बंद होते. दोन्ही मित्रांना आयुष्यात पहिल्यांदाच अशा परिस्थितीचा सामना करावा लागला की दिवसभर गेला आणि त्यांना खायला एकही पेंडा मिळाला नाही. तो कोणत्या प्रकारचा मालक होता हे त्यांना समजू शकले नाही. यापेक्षा मागचा मालक बरा होता. तिथे अनेक म्हशी, अनेक बकऱ्या, अनेक घोडे गाढवे होती, पण कोणाकडेही चारा नव्हता. सर्व मृतदेहासारखी जमिनीवर पडलेले होते. अनेक जण इतके अशक्त झाले होते की त्यांना उभेही राहता येत नव्हते. दिवसभर दोघे मित्र गेटकडे टक लावून पाहत राहिले, मात्र कोणीही चारा घेऊन येताना दिसले नाही. मग दोघेही भिंतीची खारट माती चाटू लागले, पण त्यातून काय समाधान मिळणार? रात्रीही जेवण मिळाले नाही तेव्हा हिराच्या हृदयात विद्रोहाची झोट पेटली. मोतीला म्हणाला,
मोती आता सहन नाही होत आहे. मोतीने डोके लटकवून उत्तर दिले, मला तर असे वाटते की माझा जीव निघून जात आहे. एवढ्या लवकर धीर सोडू नकोस भाऊ, इथून पळून जाण्यासाठी काहीतरी मार्ग काढावा लागेल. चला भिंत तोडू, आता मला काही सहन होणार नाही. आपली सगळी अकड मोडली बघ, पण कुंपणाची भिंत कमकुवत होती आणि हिरा मजबूत होता. त्याने आपली तीक्ष्ण शिंगे भिंती तडकवली आणि जोरात ढकलले आणि मातीचा एक तुकडा बाहेर आला. हे पाहून त्याची हिंमत आणखीन वाढली. तो जोरात धावून भिंतीवर आदळला आणि प्रत्येक फटक्यात थोडी थोडी माती काढू लागला. त्याचवेळी कांजी हाऊसचा चौकीदार जनावरांची हजेरी घेण्यासाठी कंदील घेऊन बाहेर आला. हिराची करामत पाहून त्याला अनेक काठ्या मिळाल्या आणि जाड दोरीने त्याला बांधले गेले. मोती खाली पडून म्हणाला, मार खाऊन काय मिळालं? मी शक्य तितके प्रयत्न केले, तू बंधनात अडकून एवढ्या जोरात ढकलून काय उपयोग झाला? माझ्यावर कितीही बंधने आली तरी मी जोरात प्रयत्न करत राहीन. तुला जीव गमवावा लागेल, बाधा नाही, आपण असेही मरणारच आहोत. कल्पना कर, भिंत तुटलीच असती तर किती लोकांचे प्राण वाचले असते. अनेक बांधव येथे बंदिस्त आहेत, कोणीही सक्रिय नाही. अशी स्थिती 2-4 दिवस राहिली तर सर्वांचा जीव जाईल. हो, हे खरं आहे. ठीक आहे, मग ये, मी पण जोर लावेन, मोती म्हणाला. मोतीनेही भिंतीत त्याच ठिकाणी शिंग मारले. थोडी माती पडली आणि मग त्याची पण हिंमत वाढली. मग त्याने आपले शिंग भिंतीवर ठेवले आणि प्रतिस्पर्ध्याशी लढत असल्यासारखे ढकलण्यास सुरुवात केली. शेवटी सुमारे 2 तासांच्या प्रयत्नानंतर भिंत वरून एक हात पडली. त्याने दुप्पट जोराने आणखीन एक धक्का दिला आणि अर्धी भिंत पडली. भिंत पडल्यावर अर्ध मेले पडलेले प्राणी जागे झाले. तिन्ही घोडी पळून गेली, मग शिळ्या बाहेर आल्या, यानंतर म्हशीही पळून गेल्या, पण गाढवे तशीच उभी होती. हिराने त्यांना विचारले, तुम्ही दोघेही पळून का जात नाहीत? एक गाढव म्हणाला, पुन्हा पकडलं गेलो तर? मग काय नुकसान आहे, आता पळून जाण्याची संधी आहे. आम्ही घाबरलो आहोत, आम्ही इथेच पळून राहू. मध्यरात्र उलटून गेली. दोन्ही गाढवे अजूनही धावायचे की नाही या विचारात उभे होते आणि मोती आपल्या मित्राची दोरी तोडण्यात मग्न होता. पराभूत झाल्यावर हिरा म्हणाला, तू जा, मला इथेच पडून राहू दे, कदाचित आपण कुठेतरी भेटू. डोळ्यात पाणी आणत मोती म्हणाला, हिरा, तू मला एवढा स्वार्थी समजतोस काय? तू आणि मी इतके दिवस एकत्र आहोत, आज तू संकटात पडलास तर मी तुला सोडून निघून जाऊ का? हिरा म्हणाला, तुला खूप मारले जाईल, लोकांना समजेल की हा तुझाच खोडसळपणा आहे. मोती अभिमानाने म्हणाला, ज्या गुन्ह्यासाठी तुला बांधले होते त्या गुन्ह्यासाठी मला मारहाण झाली तर काळजी कशाला? एवढे झाले की 9 धाव जीवांचे प्राण वाचले, सगळे आशीर्वाद देतील. असे मनात मोतीने दोन्ही गाढवांना आपल्या शिंगांनी मारून तिथून बाहेर काढले आणि नंतर मित्राजवळ येऊन झोपला. सकाळ होताच लिपिक, चौकीदार आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये जो गोंधळ उडाला त्याबद्दल लिहिण्याची गरज नाही. मोतीची चांगलीच खरडपट्टी केली गेली आणि त्याला जाड दोरीने बांधले गेले. आठवडाभर दोन्ही मित्र तिथेच बांधून राहिले, कोणीही अन्न देऊ केले नाही. हा, दिवसातून एकदा पाणी दिले जात होते, हा एवढाच त्यांना आधार होता. दोघेही इतके अशक्त झाले होते की त्यांना उठताही येत नव्हते, ते कर्कश झाले होते. एके दिवशी दुपारपर्यंत तिथे 50-60 लोक जमा झाले. त्यानंतर त्यांनी दोघा मित्रांना बाहेर काढले आणि त्यांची काळजी घेतली जाऊ लागली. पण लोक यायचे आणि त्यांचा चेहरा बघायचे आणि उदास मनाने निघून जायचे. असे मृत बैल कोण विकत घेणार? तेवढ्यात एक दाढीवाला माणूस, ज्याचे डोळे लाल होते आणि त्याची मुद्रा खूप क्रूर होती, तो आला आणि दोन्ही मित्रांच्या नितंबांना स्पर्श करून मुन्शीजींबरोबर बोलू लागला. त्याचा चेहरा पाहून दोन्ही मित्रांची मने अंतर्ज्ञानाने थरथरली. तो कोण होता आणि तो त्यांना का टोचत होता याबद्दल त्यांच्या मनात शंका नव्हती. दोघांनीही एकमेकांकडे खोल डोळ्याने पाहिलं आणि मान खाली घेतली. हिरा म्हणाला, गयाच्या घरातून उगाच पळून गेलो असं वाटतं आहे.
आता जीव राहणार नाही आपला. मोतीने अविश्वासाच्या भावनेने उत्तर दिले. असे म्हणतात की देव प्रत्येकावर दया करतो, मग त्यांना आपली कीव का येत नाही? देवासाठी आपले जगणे आणि मरणे दोन्ही समान आहेत. बरं झालं, आपण काही दिवस त्याच्यासोबत राहू. एकदा देवाने त्या मुलीच्या रूपाने आपल्याला वाचवले, आत्ताही वाचवणार नाही का? हा माणूस चाकू चालवेल आपल्या मानेवर, बघ तू. मग तुला कशाची काळजी आहे? मांस, कातडी, शिंगे, हाडे हे सर्व कोणाला तरी उपयोगीच पडणार आहे. लीला वाटपल्यानंतर दोन्ही मित्र दाढीवाल्या माणसासोबत गेले. दोघेही थरथर कापत होते. बिचारे घाबरत असतानाही त्यांना पळावे लागत होते, कारण त्यांनी आपला वेग थोडा कमी केला तर तो माणूस काठीचा वापर करायचा. वाटेत हिरव्यागार शेतात गाई बैलांचा कळप चरताना दिसत होता. सर्व प्राणी आनंदी आणि सक्रिय होते. कुणी उड्या मारायचे, कुणी बसून पगूर आनंदाने चगळायचे. किती आनंदी जीवन होते त्यांचे. पण प्रत्येकजण इतका स्वार्थी आहे. खुण्याच्या हाती पडल्यानंतर त्यांच्या दोन भावांना कसा त्रास होत आहे याची कुणालाच पर्वा नाही. अचानक दोघांनाही वाटले की ही ओळखीची वाट आहे. होय, गया त्यांना या मार्गाने घेऊन गेला होता. तीच शेतं, तीच बागा, तीच गावं सापडू लागली. प्रत्येक क्षणाला त्यांचा वेग वाढू लागला. सर्व थकवा, सर्व कमजोरी नाहीशी झाली. आहा हा, ही बघा, आम्ही या विहिरीवर पाणी प्यायला जायचो. ही विहीर आहे, मोती म्हणाला. आपले घर जवळच आहे, हिरा म्हणाला. ही देवाची दया आहे, मी आत्ता घरी पळतो. तो जाऊ देईल का? दोघेही वेडे झाले आणि वासरांसारखे फुंकर मारत घराच्या दिशेने पळले. ती आमची जागा आहे. दोघेही आपापल्या जागेवर धावले आणि उभे राहिले. दाढीवाला त्यांच्या मागे धावत होता. झुरी दाराजवळ सूर्यप्रकाशात बसला होता. बैलांना पाहताच तो धावत आला आणि त्यांना एक एक करून मिठी मारायला लागला. मित्रांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ते झुरीचा हात चाटत होते. दाढीवाल्या माणसाने जाऊन बैलांचे दोर धरले. झुरी म्हणाला, हे माझे बैल आहेत. तुमचे बैल कसे आहेत? मी लिलावातून घेऊन आलो आहे. मला वाटते तू चोरी करून घेऊन आला आहेस. शांतपणे निघून जा, हे माझे बैल आहेत. मी विकले तर विकले जातील. माझ्या बैलांचा लिलाव करण्याचा कोणाला अधिकार आहे? मी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करेन. माझे बैल आहेत याचा पुरावा म्हणजे ते माझ्या दारात उभे आहेत. दाढीवाल्याला राग आला आणि बळजबरीने बैल घेण्यासाठी पुढे सरसावला. त्या क्षणी मोतीने शिंग खुपसले. दाढीवाला माणूस मागे सरकला. मोतीने त्याचा पाठलाग केला. दाढीवाला माणूस पळू लागला. मोती त्याच्या दिशेने मागे धावला. गाव सोडल्यानंतर तो तिथेच थांबला. पण तो दाढीवाल्या माणसाकडे पाहत उभा होता. दाढीवाला माणूस काही अंतरावर उभा होता. धमक्या देत होता, शिविगाळ करत होता आणि दगडफेक करत होता. आणि मोती एखाद्या विजयी योद्ध्यासारखा त्याचा मार्ग अडवत उभा होता. गावातील लोकांनी हा कार्यक्रम पाहिला आणि हसू लागले. दाढीवाला पराभूत होऊन निघून गेल्यावर मोती परतला. हिरा म्हणाला, मला भीती वाटत होती की तू रागावून त्याला मारून टाकणार. त्याने मला जर पकडले असते तर मी त्याला इजा न करता सोडलेच नसते. आता तो येणार नाही. तो आला तर मला दुरूनच समजेल. तो कसा येतो ते पाहू. त्याने गोळी मारली असती तर मी मरेन, पण त्याचा काही उपयोग होणार नाही. आपल्या आयुष्याला कोणीही जीवन मानत नाही. आपण खूप भोळे आहोत ना, म्हणून काही वेळाने गोट्यात भुसा, कोंडा आणि धान्य भरली आणि दोघेही मित्र जेवू लागले. झुरी उभा राहून दोघांनाही प्रेम देत होता आणि मुलं हा कार्यक्रम पाहत होती. संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. त्याचवेळी मालकीनही येऊन त्यांच्या दोन्ही कपाळांचे चुंबन घेऊ लागले. मित्रांनो, ही कथा इथेच समाप्त होते. ही दोन्ही बैल मित्रांची कथा आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.